वेलकम टू शशांक पैराडाइज इवत्तिन वीडियो हल्ली शैलियल्ली सांबार पौडर हेग माडोदु अंत तिळ्कोळ्ळोण नीविन्नु इदुवर्गू नम्म चानल गे सब्स्क्राइब आगिल्ल अंतंद्रे प्लीज सब्स्क्राइब टू मै चानल हागाद्रे स्टार्ट माडोण बा मोदलिगे बांडलेगे 1 केजि धनिया सो इल्ली नावु सांबार पौडरु 1 केजि गे माड्ता इरोदु सो अळते करेक्ट आगि नोट माड्कोळ्ळि धनियान ई रीति निदानक्के लो फ्लेम अल्लि ಉರಿಬೇಕು ನಂತರ 100 ಗ್ರಾಂ ಉದ್ದಿನ ಬೇಳೆ ಸೋ ಉದ್ದಿನ ಬೇಳೆ ಲೈಟ್ ಬ್ರೌನ್ ಬರಬೇಕು ಈ ರೀತಿ 1/2 ಕೆಜಿ ಕಳ್ಳೆ ಕಾಳು सो कड़े कालू लो फ्लेमल उरीर बैबिडू कड़े कालू जास्ती सीसबे नर का केजी हसर का काे जास्ती सीस चेन नर तोगरी बड़े काल केजी सो इदू कूड अष्टे लो फ्लेम अल्ले उरीरी जास्ती एल्ला काळुगळन्नु सीत्सिद्रे सांबारु अष्टु चेन्नागिरल्ल ब्लैक आगिरुत्ते सांबार काद मेले ई तर उरीबेकु तोगरी बेळे नेक्स्ट जीरिगे काल केजी सो जीरिगे हाकोद्रिंद जीर्ण शक्ति चेन्नागागुत्ते इम्यूनिटी बूस्ट आगते अंत हेल्तारे सो जीरिगेनु अष्टे जास्ती सीसबेडि सो ई कलर बरबेकु नेक्स्ट मेंत्य 50 ग्राम नेक्स्ट सासिवे हाकि सासिवे 100 ग्राम्स तगोंडिदीवि 100 ग्राम सासिवे सासिवे ओंदु 5 निमिष बिडि अदु चिटपट चिटपट अन्नुत्ते सो ई तर नंतर गसगसे 50 ग्राम सो गसगसे बेग सीदोगुत्ते सो बेग तग्गिबिडबेकु इदन्न गसगसे बेग सीदोगुत्ते नेक्स्ट मेणसु 50 ग्राम अक्की काल केजी अक्की तगोंडिदे ಅಕ್ಕಿ ಜಾಸ್ತಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಸಾಂಬಾರ್ ಪೌಡರ್ ಗೆ ಸಾರ್ ತುಂಬಾ ಮಂದ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಸಾಂಬಾರ್ ಪೌಡರ್ ಸಾಂಬಾರ್ ಗೆ ಕಾಯಿಸ್ತಾ ಕಾಯಿಸ್ತಾ ಸಾಂಬಾರು ತುಂಬಾ ಮಂದ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಸೋ ನೋಡ್ಕೊಂಡು ಅಕ್ಕಿ ಅಕ್ಕಿನ ಸೋ ಅಕ್ಕಿ ಸಹ ಲೈಟ್ ಬ್ರೌನ್ ಕಲರ್ ಬರಬೇಕು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅರಿಶಿನ ಕೊಂಬು ಸೋ ಅರಿಶಿನ ಕೊಂಬನ ಒಂದು ಚೂರ್ ಚೂರ್ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಚೂರ್ ಆಗಿ ಕುಟ್ಕೊಳ್ಳಿ ಸೋ ಹಾಗಾಗಿ ಬೇಗ ಹುರಿಬಹುದು ಹಾಗೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದು ಹಸಿ ಸ್ಮೆಲ್ ಹೋಗಲ್ಲ ಈ ತರ ಕುಟ್ಟಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಹುರಿಯೋದ್ರಿಂದ ಹಸಿ ಸ್ಮೆಲ್ ಎಲ್ಲ ಹೋಗುತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ 1 ಕಟ್ ಕರಿಬೇವು ತಗೊಂಡಿದೀವಿ ಸೋ ಕರಿಬೇವು ಸೊಪ್ಪು ಚೆನ್ನಾಗಿ ಬಲ್ತಿರಬೇಕು ಫ್ರೆಶ್ ಆಗಿರೋ ಕರಿಬೇವಿನ ಸೊಪ್ಪು ತಗೊಳ್ಳಿ सो इदु अष्टे करम करम अन्नबेकु अन्नो तनक इदन्न चेन्नागि उरिबेकु मेन इंग्रीडियंट आफ् सांबार पौडर चिल्ली सो इल्ली 1 केजी धनिया 1 केजी चिल्ली तगोंडिदीवि सण्ण मेणसिनकायि तगोळ्ळि तुंबा खार इरुत्ते सांबा पाउडर सखत्तागिरुत्ते सो 1 केजी धनिया 1 केजी मेणसिनकाय इ
ಇಲ್ಲಿ ಕಲರ್ಗೋಸ್ಕರ ನಾವು ಬ್ಯಾಡ್ಗೆ ಮೆಣಸಿನ್ಕಾಯಿ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಅದು ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ, ನೀವು ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೂ ತೊಗೋಬೋದು ಬ್ಯಾಡ್ಗೆ ಮೆಣಸಿನ್ಕಾಯಿ. ನಾನಿಲ್ಲಿ 100 grams ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಬಾಡಿಗೆ ಮೆಣಸಿನ್ಕಾಯಿ ಸ್ವಲ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಾಡಿಸಿ, ಸೊ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮಿಕ್ಸಿ ಮಿಷಿನ್ಗೆ ಹಾಕಿಸ್ಕೊಂಡು ಪೌಡ್ರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಂಬಾರ್ ಪೌಡರು ಸಕ್ಕದಾಗಿರುತ್ತೆ, ಘಮ ಘಮ ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ನಾನು ಲಾಸ್ಟಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸು ಎಷ್ಟೆಷ್ಟು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಲಿಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್, ಪ್ಲೀಸ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್.